तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण अतिशय महत्वाच्या भागामध्ये आहोत पहिलाच भाग आहे हा ज्याच्यामध्ये आपल्याला प्रोनाउन्स म्हणजे सर्वनाम जी सर्वनाम इंग्रजी बोलण्यासाठी वारंवार वापरली जातात त्या सर्वनामांचा अभ्यास आपल्याला आजच्या या लेक्चरमध्ये करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो जेव्हा जेव्हा आपण इंग्रजी बोलतो तेव्हा तेव्हा सर्वसाधारणपणे स्वतःविषयी काही सर्वनाम वापरतो दुसऱ्याविषयी काही सर्वनाम वापरतो जो ऐकत नाही बोलत नाही त्याच्याबद्दल काही सर्वनाम वापरतो या सर्व सर्वनामांचा विचार आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये करायचा आहे जी सर्वनाम इंग्रजी बोलण्यासाठी अत्यंत अत्यंत महत्वाची असतात आणि हो आपल्याला अत्यंत महत्वाची गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे या व्हिडिओची पी डी एफ आपल्या ब्लॉगवर उपलब्ध आहे आणि त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकला ओपन करून तुम्हाला ती पी डी एफ फाईल सुद्धा मिळू शकते आणि त्याचा सविस्तर तुम्हाला अभ्यास करता येईल बघूया तर आपण सर्वनाम आय आय म्हणजे आय आय म्हणजे मी आय म्हणजे काय मी त्याच्यानंतर एम ई मी म्हणजे मला एम ई मी म्हणजे मला त्याच्यानंतरचं आहे एम वाय माय म्हणजे माझा माझी माझे एम आय एन ई एम आय एन ई माईन माईन म्हणजे माझा माझी माझे त्याच्यानंतरचं सर्व नाम आहे वी डब्ल्यू ई वी म्हणजे आम्ही त्याच्यानंतरचं सर्व नाम यू येस अस म्हणजे आम्हाला ओ यू आर आवर आवर म्हणजे आमचा आमची आमचे त्याच्यानंतरच सर्व नाम आवर्स ओ यू आर यस आवर्स म्हणजे आमचा आमची आमचे आपण एक ते आठ पर्यंतची जी सर्व पाहिली या सर्व नामांना प्रथम पुरुष वाचक सर्वनामं असे म्हणतात कोणती प्रथम पुरुष वाचक कोणती सर्वनाम म्हणतात प्रथम पुरुष वाचक सर्वनामे का म्हणतात त्यांना प्रथम पुरुष वाचक सर्वनामे कारण बोलणारा व्यक्ती स्वतविषयी ही सर्वनाम वापरतो एक असेल किंवा अनेक असतील म्हणून यांना प्रथम पुरुष वाचक सर्वनाम असं म्हणतात आता याच्यानंतरची जी आपण नऊ ते बारापर्यंतची जी सर्वनामं पाहणार आहोत यांना द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात जी ऐकणाऱ्या व्यक्तीविषयी वापरली जातात त्यांचं एक वचनी आणि अनेक वचनी रूप एकच आहे म्हणून ते आपण एकदाच घेतलेले चला तर बघूया नऊ नंबर वाय ओ यू यू म्हणजे तू किंवा तुम्ही दहा नंबर वाय ओ यू यू म्हणजे तुला किंवा तुम्हाला आता याचे अर्थ वाक्यामध्ये कसे वेगवेगळे होतात ते आपण वाक्य पाहत असताना पाहणार आहोत अकरा क्रमांक आहे वाय वो यू आर युवर युव्हर म्हणजे तुझा तुझी तुझे किंवा तुमचा तुमची तुमचे एक वचन असेल तर तुझा तुझी तुझे अनेक वचन असेल तर तुमचा तुमची तुमचे बारा क्रमांकाचं सर्वनाम आहे वाय वो यू आर यस युवर्स युवर्स म्हणजे तुझा तुझी तुझे तुमचा तुमची तुमची आता जर तुम्ही दहा क्रमांकाचं सर्व नाम दहा नाही अकरा क्रमांकाचं सर्व नाम आणि बारा क्रमांकाचं सर्व नाम जर बघितलं तर त्यांच्या स्पेलिंगमध्ये तुम्हाला फरक दिसेल थोडा परंतु त्याच्या अर्थामध्ये काही फरक नाही ते आपल्याला वाक्य रचना बनवत असताना लक्षात येणार आहे चला आता आपण पुढची सर्वनामं बघूया तेरा क्रमांकाचं सर्वनाम आहे एच ई ही ही -e, म्हणजे तो चौदा नंबरचा आहे एच आय एम हिम हिम म्हणजे त्याला पंधरा क्रमांकाचं एच आय एस हिज म्हणजे त्याचा त्याची त्याची सोळा क्रमांकाचं हिज हिज म्हणजे त्याचा त्याची त्याचे त्याच्यानंतर पुढचं सर्व नाम आहे एस एच ई सी सी म्हणजे ती त्याच्यानंतर अठरा एच ई आर हर हर म्हणजे तिला त्याच्यानंतर एकोणीस क्रमांक एच ई आर हर हर म्हणजे तिचा तिची तिचे वीस क्रमांक हर्ष हर्ष म्हणजे तिचा तिची तिचे त्याच्यानंतर पुढचं सर्व नाम आहे कोणतं ते सर्व नाम एकवीस क्रमांकाचं आय टी इट इट म्हणजे ते बावीस आय टी इट इट म्हणजे त्याला तेवीस आय टी इट्स इट्स म्हणजे त्याचा त्याची त्याची चोवीस टी ई वाय दे म्हणजे ते त्या ती पंचवीस टी एच ई यम देम देम म्हणजे त्यांना सव्वीस टी एच ई आय आर देअर म्हणजे त्यांचा त्यांची त्यांचे सत्तावीस टी एच ई आय आर यस देअर्स म्हणजे त्यांचा त्यांची त्यांची मित्र होऊ अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर आपण आहात ही सर्व नामं आपल्याला हा लेक्चर पुन्हा पुन्हा ऐकून मुखोद्गत करायची आहेत कारण यांचा वापर इंग्रजी बोलण्यासाठी वारंवार केला जातो समजलं आणि आता याच्यानंतरचा जो व्हिडिओ असणार आहे तो सुद्धा अत्यंत महत्वाचा असणार आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहायला बिलकुल विसरू नका अन्यथा आपल्याला इंग्रजी बोलायला शिकता येणार नाही धन्यवाद पुन्हा भेटूया